सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् नमस्कार मंडळी, भेटू आनंदेच्या आजच्या या सभेमध्ये, विशेष सभेमध्ये मी गौरी इनामदार शुभार्थी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही टेक्निकल कारणामुळे आपले मीटिंग सुरू व्हायला एक उशीर झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. आजचा आपला विषय मित्रांनी पुन्हा पुन्हा आपल्या गोष्टी टाकलेला की आपली शुभार्थी, आपली सगळ्यांची लाडकी शुभार्थी सविता बोर्डे यांनी नुकताच एक महापराक्रम केलाय. हल्ली आपल्याला सगळ्याला महा महा अशी विशेषणं लागतात नाही का, महागर्जना, महासंग्राम वगैरे सगळे, महानायक. तसं हिचा महापराक्रम असा म्हणायला पाहिजे की एका पार्किन्सन पेशंटनी अरंगेत्रम करावं सादर. आता नुकताच 10 नोव्हेंबरला तिचा अरंगेत्रमचा कार्यक्रम सादर झाला. आपण सगळ्यांनी त्याचा व्हिडिओचा आनंद घेतला, लुटला भरपूर. आणि तिचं प्रत्येक क्षणोक्षणाला तिचं इतकं कौतुक वाटत होतं की एक पार्किन्सन असलेली व्यक्ती इतकं सुंदर नृत्याचं प्रेझेंटेशन कसं काय करू शकते. त्याच्यामुळे व्हिडिओ तर सगळ्यांनी बघितला आपण, पण आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक शंका आहेत, प्रश्न आहेत. तिने कसं काय साध्य केलं याच्याविषयी कुतूहल आहे, आश्चर्य आहे, आणि हे सगळं जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर याबद्दल आजचा दिनविशेष आणखी सांगावा असा वाटतो की आज जागतिक दिव्यांग दिन आहे, आणि अचानकपणे या शुभ मुहूर्तावर सविताची मुलाखत घ्यायला आपल्याला इथे मिळते. सविता आपल्याशी गप्पा मारणारे, बोलणारे, आणखी विशेष आनंदाचा प्रसंग आहे की दिव्यांग कोणाला म्हणायचं असं नवीनच डेफिनेशन करायला लागेल. ज्याच्या अंगात एवढं कर्तृत्व आहे, तिचं नावच सविता आहे. सविता म्हणजे सूर्य. सूर्य आपल्या तेजाने जग सगळं उजळून टाकतो, जगाला प्रकाश देतो, जीवन देतो. तसंच ही तिच्या अंगभूत गुणांनी, कलांनी आपल्या सगळ्यांना आनंद प्रदान करते. आणि त्या गुणांचं त्याचा एक पैलू आपण आज बघणार आहोत. यापूर्वी आपण भेटू आनंदेमध्ये सविताला भेटलोच होतो, पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. आज विशेषतः तिच्या नृत्य प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नवीन जॉईन झालेल्या लोकांसाठी थोडक्यात सांगते की सविता बोर्डे ही आपली शुभार्थी आहे, आणि तिने लग्नानंतर एम ए पूर्ण केलं, मुलं झाल्यानंतर एम ए पूर्ण केलं, LLB केलं, LLM केलं, आणि 17 वर्ष तिने ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुद्धा केला यशस्वीपणे. सिडेस्को सर्टिफाईड अशी ती एकटीच ब्युटी पार्लर चालवणारी होती औरंगाबादमध्ये, आताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये. सो तिचे अनेक गुण विशेष आपण आता ऐकलेले आहेत. आजचा विशेष फोकस आपल्याला तिच्या नृत्यकला या अंगावर करूया आपण. मी सविताला विनंती करते की आम्हाला पहिल्यांदा तू सांग की म्हणजे सामान्य लोकांना माहिती नसतं की अरंगेत्रम म्हणजे फक्त गुरुच्या समोर सादर करायची एक रचना, एवढंच माहिती आहे की त्याच्यानंतर शिष्य स्वतंत्रपणे स्वतःचे कार्यक्रम सुरू करायला लागू शकतो. ही सुरुवात होते किंवा गुरुला आता शिक्षण पूर्ण झालं आणि आता तुम्ही स्वतंत्रपणे कार्यक्रम सुरू करू शकता असा सर्वसामान्य माणसांना कळणार अरंगेत्रमचा अर्थ आहे. पण म्हणजे हे फक्त भरतनाट्यम मध्ये करतात का फक्त कथक मध्ये करतात, कुठल्याही नृत्यशैलीमध्ये असतं, तू कुठली नृत्यशैली शिकलीस याबद्दल जरा थोडीशी आम्हाला आता माहिती दे. मी भरतनाट्यम शिकले आहे, म्हणजे शिक्षण चालूच आहे, शिक्षण कधी संपत नसतं, हे शिक्षण चालूच राहणार आहे. पण माझ्या गुरु बहुतेक जॉईन झालेले आहेत, त्यांना आपण बोलायला दिला तर चालेल. हो हो, अगदी आवश्यक. आपण सुरुवात तुझ्या गुरुंच्या संवादानेच करूया. हो, कारण त्यांना हरिप्रियाजी आपलं स्वागत आहे. हरिप्रियाजी आपण जॉईन व्हा. अतुलजी हरिप्रियाजींना अनम्यूट करा प्लीज. नमस्ते. नमस्ते मॅम. नमस्ते एव्हरीवन. नमस्ते सविता, तूच विचार. थँक्यू. हरिप्रिया जी, हम जानना चाहेंगे कि आपने सविता जी को शिष्य के रूप में कैसे स्वीकार किया. आपकी तो बड़ी बहुत बड़ी हैसियत है और ये तो एकदम नई नई सीखने आई थी, और कितने साल लगे, और आपको आपका क्या सविता के बारे में आप क्या बोलना चाहोगी?
I would like to continue in English. Is that okay for with Yes, everyone? no problem, no problem. Please. Yeah. Actually, Savita joined classes 4 years back. So she's learning with me last 4 years. In the beginning, we faced some situations like because of Parkinson, her body not cooperated. But day by day, because of Bharatanatyam practice, the body will adjust, like digest the movements. And the movements will, like, how to say, the improvement in movements we can recognize through the Bharatanatyam because it is a yogic science. Okay. So, and her interest, her hard work, because normal people also sometimes they won't do, like, they won't show some interest, you know. But she used to be always, she wants to be learn new things, very enthusiastic. And because of her enthusiasm, just I given only the support and training. All credit goes to her hard work only. She did hard work and she learned. Credit. Savita, तुला काय बोलायचं तुझ्या गुरुंबद्दल? Credit goes to you. The both ways it should be there. If it's the teacher and the student, if they both are in same way only, we can achieve. If one of is interested and one of is not interested, means we can't achieve. But I got a good student, so we achieved. Thanks, Hari. अजून काय विचारायचंय गौरी? नाही नाही ठीक आहे, आता तू बोललीस तरी चालेल. ओके हरी, आय विल एक्सप्लेन द जर्नी. या श्योर. मला पार्किन्सन्स सिम्पटम सुरू झाले 2019 मध्ये. आणि गौरी ताई, तुझा पण व्हिडिओ चालू राहू दे. चालू आहे माझा, खरं तर चालू आहे. मला दिसलीस तर, हा मला दिसलीस तर बरं होईल, म्हणजे आपण गप्पा मारतोय असं वाटेल ना. हो हो नक्की. हा तर मला 2019 मध्ये सिम्पटम सुरू झाले. पहिल्यांदा हात थरथर करत होते, अक्षर बारीक झालं, पण मला वाटलंच नाही की असं काहीतरी असेल. आमच्या वह्यांनी सांगितलं की तुम्ही न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करा, बहुतेक पार्किन्सनची सुरुवात असेल. आम्हाला म्हणजे शॉकच बसलं आहे, असं काहीतरी निदान असेल असं. बरोबर आहे. पण आम्ही म्हटलं चला तरी जाऊन बघूया, आपण न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करूया. मग आम्ही गेलो तर ते म्हणाले की आपण लगेच नको निष्कर्षाप्रती पोहोचायला, आपण आधी बघूया 1 महिना आणि मग निष्कर्ष काढूया. मग त्या मेन टाइम माझे सिम्पटम्स वाढतच होते, कमी नव्हते झाले. त्यांनी काही गोळ्या दिल्या होत्या त्यांनी पण. मग ते म्हणले की नाही, पार्किन्सनचंच आहे हा. मग सुरुवातीला नेहमीप्रमाणे धक्का बसणं, रडू येणं, शॉक असतोच ना प्रत्येकाला, तू बसतोच. अगदी साहजिक आहे, प्रत्येकाचा हा अनुभव आहे. आणि मलाच का, असं पण एक असतं. ह्या सगळ्या फेजेस मधून मी पण गेले आणि मग ठरवलं की आता रडत नाही बसायचं. मग माझी मुलगी तेव्हा हैदराबादला होती, मी तिकडे गेले. मग तिच्याकडे ती म्हणली इथे निजाम इन्स्टिट्यूट मध्ये एक डॉक्टर रुक्मिणी आहेत, त्यांना आपण दाखवून घेऊ. त्यांना दाखवलं तर त्या म्हणाल्या पार्किन्सनचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला एक्झरसाइज करणं मस्ट आहे, एक्झरसाइज शिवाय तुमचा दिवस संपता कामा नये. एक वेळ जेवण केलं नाही तरी चालेल, पण एक्झरसाइज झाला पाहिजे. आणि असा एक्झरसाइज करा की ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. जरा तुम्हाला खुश राहून एक्झरसाइज करा वाटेल. मग मी विचार करायला लागले की माझ्या काय काय गोष्टी राहून गेल्यात काय आयुष्यातल्या करायच्या. मग मी म्हणलं माझी मुलगी डान्स शिकलेली आहे, तिने कुचीपुडी शिकलेले. मी म्हणलं मला भरतनाट्यम शिकायचंय आणि मी शोध सुरू केला ऑनलाईन, कारण मला ऑनलाईनच क्लासेस जमणार होते.
मग मी ऑनलाईन शोध घेता घेता, म्हणजे खूप जणांनी मला रिजेक्ट केलं पार्किन्सन्स आहे म्हणल्यावर. हो आम्ही नाही शिकू शकत, आपल्या महाराष्ट्रातले ते काही तयार नाही झाले. आणि मग मला हिचा नंबर मिळाला ऑनलाईन. मग मी हरीला फोन केला, तिचं पहिलं वाक्य होतं वी विल डू. मला इतकं ते आवडलं, कारण हे एका गुड ह्युमन बिंगचं लक्षण आहे आणि ती खूप चांगली ह्युमन बिंग आहे. तुम्ही कुठल्याही प्रोफेशन मध्ये असा, तुम्ही जेव्हा चांगलं ह्युमन बिंग असता तेव्हाच तुम्ही त्या प्रोफेशन मध्ये चांगलं काही करू शकता. बरोबर आहे की नाही? मला आवाज येत नाहीये गौरीताई, मला आवाज येत नाहीये तुझा. नाही मी म्हटलं की वी विल डू, तिच्या ह्या एका वाक्यातच सगळं सार आलं की हा प्रवास तुझ्या एकटीचा नाही आहे आणि ती तुझ्या बरोबर तुझ्या साथीनी आहे. हा केवढा मोठा दिलासा तुला होता, जर आणि तुला नुसतंच ऍक्सेप्ट केलं नाही तर तुझ्या बरोबर प्रवास करायचं मान्य केलं. पहिल्या दिवशीच तिने ते म्हटले, नुसती म्हणून थांबली नाही ती, ती माझ्या बरोबर खरंच होती. फिजिकली सुद्धा ती होती. मी जेव्हा बेंगलोरला गेले तेव्हा रोज ती यायची हॉस्पिटलमध्ये. मी आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी बेंगलोरला गेले होते तेव्हा ती रोज यायची. तिच्या इतक्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून यायची. ती यायची, तिचे मिस्टर यायचे, तिची मुलं यायची, तिच्या बाकी शिष्या यायच्या. त्यांनी कधी पडू दिलं नाही. इतके चांगले लोक भेटले मला. म्हणजे पार्किन्सनचा हा एक फायदाच म्हणावा लागेल की आपल्याला इतके चांगले लोक भेटले. असं माझं माझा तिचा तिच्याबद्दलचा अनुभव माझा अतिशय चांगला आहे. म्हणजे किती सांगून किती नाही असं होतं मला. तुला नृत्याची मुळची आवड होती म्हणून तू म्हणजे बकेट लिस्ट मधलं एक पूर्ण करायचं म्हणून इकडे वळलीस का? आपल्याला पार्किन्सन मधनं थोडासा रिलीफ मिळेल म्हणून इकडे वळलीस? मुख्य हेतू काय होता डान्सकडे वळायचा? दोन्ही होतं, दोन्ही होतं. कारण माझी मुलगी जेव्हा शिकत होती तेव्हा मला शिकायची इच्छा होती, पण आमच्या घरी ते नसतं आवडलं. ही गोष्ट आहे, कारण घरात सगळी मोठी माणसं होती आणि कामाचा व्याप इतका प्रचंड होता की मला 24 तासही कमी पडायचे. त्यामुळे काही ते तेव्हा शक्यच झालं नाही. राहून गेलेली गोष्ट होती आणि आपल्याला आवड आहे आणि आता पार्किन्सनचं निमित्त पण आहे. आपल्याला एक्झरसाइज तर रोज करावाच लागणार आहे असं म्हणून मी जॉईन केलं. बर सुरुवातीला मी आठवड्यातून 2 दिवसच करत होते, पण 6 महिन्यात मी डेली क्लासेस वर शिफ्ट. अरे वा आता माझे रोज क्लास असतो, अजूनही मी क्लास करते हाँ आणि हाँ जाणार आहे, अरे वा कारण ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं प्रचंड आहे. शिक्षण कधी संपत नाही म्हणतात ना, बरोबर. तर तसं आहे. क्लास चालतो तो तुझ्या एकटीचा चालतो का ग्रुप क्लास मध्ये तू असतेस? एकटीचा 1-to-1. म्हणजे रोज एक तास तू रियाज किंवा प्रॅक्टिस करतेस हो डान्स, हो 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 आणि दरवेळी आपल्याला नवीन शिकायला मिळते असं वाटतं तुला? हो मागची रिव्हिजन आणि नवीन. कारण काय असं की आपण जरी त्या स्टेप शिकलेलो असलो तरी ड्यू टू पार्किन्सन्स आपल्याला त्यात सफाई यायला खूप वेळ लागतो. बरोबर. खूप वेळ म्हणजे नॉर्मल माणसाच्या तिप्पट वेळ आपल्याला लागतो, तर आपल्याला तेवढी प्रॅक्टिस करतच राहावी लागते. पण मग हा एवढा स्टॅमिना टिकवण्यासाठी एक तास नाचाचा, तुला शिवाय इतरही काही गोष्टींची मदत होते का? की जसं फिजिओथेरपीचे व्यायाम किंवा इतर व्यायाम, या सगळ्या प्राणायाम, या सगळ्याची मदत होते का? हो नक्कीच होते, नक्कीच होते. कारण की जर तुम्ही फिजिकल व्यायाम केला नाही, म्हणजे एक्झरसाइज केल्या नाही त्या फिजिओथेरपीच्या, किंवा माझा एक ट्रेनर येतो मुलगा, तो जे व्यायाम घेतो माझ्याकडनं, त्याची मी एक क्लिप टाकलेली आहे त्या व्यायामाची, तो जे व्यायाम घेतो त्याची. कारण ते केलं नाही तर तुमच्या मसल तयार होणार नाहीत. मसल तयार नाही झाले तर तुम्ही परफॉर्म करू शकणार नाहीत, कारण ऑलरेडी आपल्याला ट्रेमर्स असतात. मग त्यात मसल विकसल्या तर मग गेलच. मग
मग पण आपण मी जरा ओव्हर एक्झरसाइजिंग नाही का होती, तू फिजिओथेरपीचे व्यायाम पण करतेस, मसल बिल्डिंगचे व्यायाम पण करतेस, आणि शिवाय डान्स होतो, प्राणायाम होतात, इतर घरकामं सुद्धा तू पुष्कळ करत असतेस, तुझे छंद जोपासत असतेस किती, तर वॅक्सच्या तुझ्या कलाकृती कितीतरी पाहिल्या आम्ही, शिवाय कुकिंग मध्ये तुला इंटरेस्ट आहे, या सगळ्याला तुला दिवस पुरा कसा पडतो? आणि मग तुला डोकं वर काढत नाही का, तो त्रास देत नाही का, तो तुला थांबवत नाही का कुठे? थकवा येतो कधी कधी, मग मी त्या वेळेस थांबते सरळ. थकवा आला की मी हातातलं काम सोडून सरळ आराम करते हाँ, तेवढा वेळ, आणि मग पुन्हा फ्रेश वाटल्यावरच काम हातात घेते. कारण एक रकमी आपल्या पार्किन्सनच्या पेशंटला एक रकमी कुठलीही गोष्ट होत नाही. बरोबर आहे. कोणताही पदार्थ करायचा असेल तेव्हा मी एनर्जी साठवून ठेवते, त्या दिवशी दुसरं काहीही काम करत नाही आणि हम्म. पदार्थ करते. म्हणजे परवाच आलेपाकाच्या वड्या केल्या, तर बाकी सगळं काम थांबवलं. ज्या हम्म. माझे क्लास नसतील, रविवार वगैरे सुट्टी असेल क्लासला, त्या दिवशी मी अशा गोष्टी करते. आपला क्लास हा आता जर ऑफलाईन मुलाखत असती तर आपल्याला सगळ्यांना आले पग चाखायला मिळाला हो असता. हो नक्की, मुलीला दिला ना, मुलगी गेली दिल्लीला नातवाला, बर, त्यामुळे आता नृत्याबद्दल आणखीन बोलायचं तर सुरुवातीला पासून तुला असं वाटलं का की आपण हे करू शकू का, कधी हताश व्हायला झालं, आपल्याला जमणार नाही असं वाटलं, हे थोडंसं अवघड आहे असं वाटलं का, आणि मानसिक जिद्द लावायला लागली का, म्हणजे विल पॉवरचा भाग किती होता, घरातल्यांची साथ कशी होती, ते सगळं सांग. विल पॉवरचा भाग खूप मोठा आहे ह्याच्यामध्ये. कुठल्याही आपल्या पार्किन्सनच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये पार्किन्सनच्या पेशंटना विल पॉवरचा भाग सगळ्यात मोठा आहे. विल पॉवर नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. म्हणजे डे टू डे ची कामं पण आपल्याला शक्य होणार नाहीत. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी विल पॉवर गोळा करूनच करावं लागतं, त्यात वादच नाही. आणि अजून काय मी विचारलं तू? नाही तर असं कधी झालं का की आता हताश व्हायला, की आता जमत नाही आपल्याला, एखादी स्टेप त्या पुन्हा पुन्हा शिकवतायत आणि आपल्याला जमत नाहीये, चला आणि ना, सोडून द्यावं का मध्येच, असा विचार कधी आला का मनात? हो, सोडून द्यावं हा विचार नाही आला. मला सोडायचं नव्हतं, कारण महा मुश्किलीने मला एक चांगली गुरु मिळाली आहे. मला सोडायचं नव्हतं, पण मी कधी कधी फ्रस्ट्रेट व्हायचे, असं वाटायचं की आपण खूप मोठा घास घेतोय का, आपल्याला न झेपणाऱ्या गोष्टी आपण का करतोय, असं वाटायचं. मग मी असं म्हणले की ती मला खूप छान समजून सांगायची, मला त्यामुळे तिचा माझा बॉन्ड खूप चांगला जमलाय. ती माझ्या मुलाच्या वयाची आहे खरं तर, पण आमच्या दोघींचं नातं इतकं छान झालंय तयार. मी असं म्हणले ना की मला जमणार नाही हरी आता हे, तर ती म्हणायची यू कॅन डू सविता, यू कॅन डू, यू नो डोंट नो दॅट यू कॅन डू, असं ती मला खूप प्रोत्साहन द्यायची. आणि एखाद दिवशी म्हणायची आज तुला दुखतंय का, तुझा चेहरा डाऊन दिसतोय, आज आपण लाईट लाईट करू. म्हणजे इतकं ती ऑनलाईन मला ओळखायची ती. मला त्याचं फार जास्त नवल वाटायचं की ती मला बघूनच सांगायची की तुझा चेहरा आज डाऊन वाटतोय किंवा म्हणजे तो. किती संवेदनशीलता तिची याच्यातून दिसून येते, हो प्रेम पण. आणि तुझ्यासारखे आणखी असे काही दिव्यांग शिष्य तिच्याकडे होते का, तू एकमेव पहिली आणि शेवटी? नेहमीच पहिली, बर. मीच पहिली. म्हणजे तिला काही एक्सपिरियन्स नसताना पण तिने मला घेतलं, मला त्याचं जास्त कौतुक वाटलं. आणि नुसतं घेतलं नाही तर तिने मला खरं तयार केलं, ह्या कलेमध्ये पारंगत केलं तिने. कारण कुठलाही जेव्हा एखादा इव्हेंट घडतो ना, त्यावेळेस आपण म्हणतो मी केला, पण तो आपण नसतो केलेला. त्याला बरोबर आहे. गुरुची कृपा लागते, ईश्वराचे आशीर्वाद लागतात, सदिच्छा लागतात सगळ्यांच्या, आणि मग आपले प्रयत्न. अगदी बरोबर. याशिवाय कुठलाही इव्हेंट होऊ शकत नाही. तसा साधा 10 तारखेचा इव्हेंट, म्हणजे परमेश्वराची कृपा किती की 8 तारखेला शिर्डीत आम्ही परफॉर्म केलं, आणि बर. आणि 10 तारखेला इथे एवढा मोठा प्रोग्राम केला. आणि 8 तारखेला डान्स करताना ती पडली स्टेजवर, अरे माझी बाप. हरिप्रिया हाँ. पडली ती, आणि तिचा पाय सुजला होता. ती तशीच इथे आली, इथे माझ्या बरोबरही तिने एक डान्स केला.
इथून तिथे गेली बेंगलोरला. डायरेक्ट फ्लाइट नव्हती त्या दिवशी, ती कनेक्टिंग फ्लाइट घेऊन गेली. रात्री 2 ला तिथे पोहोचली आणि डॉक्टरांना दाखवलं तर त्याकडे तिच्या पायात फ्रॅक्चर आहे. अरे बापरे. म्हणजे किती तिचं डेडिकेशन आहे. आणि तरी तिने तुझ्या बरोबर पण डान्सचे स्टेप्स केले, शेवटचा डान्स तिने तुझ्या बरोबर केलेला होता, व्हिडिओ मध्ये बघितले. हो, म्हणजे किती नवल आहे तिचं. मग तिला, तिच्याकडे पाहून मला असं वाटतं की ही एवढं सहन करू शकते तर आपण काय छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ करतोय बरोबर आहे. असं मला वाटतं. मग मी जास्त उत्साहाने पुन्हा सुरू करते करायला. नाही, तू डान्स शिकत होतीस किंवा तुझी आवड होती ती तुला मिळाली चांगली गुरु म्हणून, तुमचं नातं चांगलं जुळलं, सगळा प्रवास सुरू झाला, पण अरंगेतराम करावा असं कसं काय तुला वाटलं आणि त्याची तयारी काय काय कशी केलीस? जास्त मनात होत, तिच्या मनात जास्त होत. ती म्हणली तू करू शकतेस, तू कर. तर मला, मी तर आदल्या दिवशी पण तिला म्हणलं अरे आय कांट डू. ती म्हणली नाही तू करू शकतेस, मी तुला रोज पाहते. कारण बॅक टू बॅक आम्ही 7 परफॉर्मन्सेस करायचो. त्या तिचे 3 प्रॅक्टिस तरी करून घेतली माझ्याकडनं. 1 महिनाभर आम्ही बॅक टू बॅक 7 डान्स रोज करायचो. अरे बापरे. हो, ती थांबू द्यायची नाही, पाणी पि आणि चल पुन्हा म्हणायची. त्यामुळे इतकं ते म्हणजे स्टॅमिनाही वाढला त्याच्यामुळे, आणि एक कॉन्फिडन्स आला की आपण करू शकू म्हणून. बरोबर. आणि तोच तिने माझ्यामध्ये दिला, नाही तर माझ्या ह्याच्याने काही घडलं नसतं एवढं मोठं काम करणार. कारण पण आज अरंगेतरामची म्हणजे रचना कशी असते की असे तू आता तुम्ही 7 केले, ते 7च करायचे असतात का, किती वेळाचं करायचं असतं आणि नाही, काय पद्धत असते त्याची? आता अरंगेतराम या प्रकाराबद्दल सांग थोडस. अरंगेतरम म्हणजे त्याच्यामध्ये काही काही प्रकार अवश्य घ्यायलाच पाहिजेत. जसं की अलारिपू, जतिस्वरम, शब्दम, तिल्लाना, हे प्रकार आलेच पाहिजेत अरंगेतरम करताना. बर. तर ते तर मस्ट असतात, कंपल्सरी असतात. आणि बाकी तुम्ही भजन वगैरे घेऊ शकता, असं घेऊ शकता तुम्ही. तर असे 7 प्रकार आम्ही निवडले होते जे तर तुझी पूर्ण तयारी झाली कार्यक्रमाची करायची अशी तिची खात्री पटली तेव्हा तिने तुला सांगितलं की अरंगेत्रम करायचं आता असं. आणि म्हणजे साध्या नॉर्मल सर्वसामान्य माणसाला सुद्धा 4 वर्षात इतकी तयारी अरंगेत्रमची करणं होत नाही, होत ती नाही. तुझ्यासारख्या या वयामध्ये. हो. सगळ्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की सवितांनी नुकतंच 60th पदार्पण केलंय. गेल्या महिन्यातच तिचा 59 पूर्ण आणि 60वा प्रवास प्रवेश असा वाढदिवस झालाय. आणि या वयामध्ये आणि पार्किन्सन सारख्या व्याधीने ग्रस्त असताना केवळ 4 वर्षामध्ये अरंगेत्रम सादर करणं हे फार मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि ते म्हणजे माणसाचं विल पॉवर आणि इच्छा जबरदस्त असली की आपण म्हणतो तसं पंगुम लंगयते गिरीम, तसंच वाटतंय मला अगदी की माणूस काही करू शकतो, हे तू जिवंत उदाहरण आहेस. आणि मी ना नेहमी अशा अशा गोष्टी वाचायचे की ज्यामुळे आपल्याला अजून बळ येईल. मोटिवेशन नंतर म्हणजे पाय नसलेल्या माणसाने एव्हरेस्ट चढला, कुणी इतके इतके तास सायकल चालवली, कुणी हे केलं, कुणी ते केलं, हे अचीवमेंट कुणाच्या काय आहेत ते मी जास्त वाचायचे. त्यामुळे पण मला खूप इन्स्पिरेशन मिळायचं. आणि आपोआप आपण मग विचार करतो की मी काय बेस्ट करू शकते. नॉट नेसेसरी की डान्सच केला पाहिजे, काही खेळलंच पाहिजे. कुठलीही कला तुम्ही करू शकता, काहीही करू शकता तुम्ही. आणि सातत्य ही गोष्ट फार महत्वाची. बरोबर. कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही काहीच अचीव करू शकत नाही. तू गाणं पण शिकतेस आणि तुला गाण्याचंही अंग आहे, तर त्या गायन कलेचाही नृत्य कलेमध्ये काही उपयोग झाला असं वाटतं का तुला? होतो ते होतो दोन्ही एकमेकांना पूरक असतील ना. गाणं मी आता आता शिका. आणि मी सुगम संगीत शिकते, शास्त्रीय नाही शिकत. सुगम संगीत शिकते मी, पण तेही आता आता शिकायला लागले आहे. कारण त्याचा उपयोग होतो, नक्की होतो. कारण त्याच्यामध्ये ताल असतो ना, ताल शिकतो, लय लय आणि ताल समजायला एकमेकांना दोन्ही उपयोग होत असेल. दोन्हीचा उपयोग होतो. नृत्यामुळे तुला गाणे अधिक चांगलं गाता येत असेल आणि
गाणं समजतं त्याच्यामुळे नृत्याची लय पकडता येत असेल. दोन्ही एकमेकांना पूरकच आहे, चांगलं आहे दोन्ही एकमेकांसाठी. आणि नुसतं तेच नाही तर आपण आपलं बाथरूम सिंगर जरी असलो ना तरी आपण आपल्या मोठ्या आवाजात गात राहावं, कुणाला ऐको ना ऐको, कुणाला आवडो ना आवडो, आपण गायला पाहिजे. कारण मी एके ठिकाणी वाचलं होतं की आपल्या स्वतःच्या आवाजाचा परिणाम मेंदूवर लवकर होतो, बर म्हणजे दुसऱ्या कुणाच्या आवाजाचा होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आवाजाचा परिणाम लवकर होतो मेंदूवर. अरे जितकं आपण पॉझिटिव्ह राहू, जितकं आपण म्हणत राहू, काहीतरी बोलत राहू, तितकं आपल्याला चांगले परिणाम मिळतात. माझी खात्री आसपासनं सगळे नक्की गायला सुरुवात करतील आता. हो, करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. भसाडा आवाज असो काही असो, कुणी काही म्हणलं, अगदी घरातले जरी आपल्याला म्हणले की काय किती मोठ्यांदा गातीयस किंवा काय कसं वाईट गातीयस, एकानं ऐकायचं, एकानं सोडून द्यायचं. आता अरंगेतरम साठी जे 7 तू डान्सचे प्रकार निवडलेस ते तुझ्या गुरुने निवडले का तू निवडलेस का, आणि हेच असतात का असं काही त्याचं पद्धत आहे का किंवा काही फॉर्म्युला आहे का सिक्वेन्स आहे का? हो, तो सिक्वेन्सच असतो आणि तो गुरुनेच निवडला माझ्या, मला ते स्वातंत्र्य नसतं. बर गुरु जे निवडून देईल तेच करावं लागतं. आणि ते म्हणजे सगळ्यांसाठी हे सेम असतं का तुझ्यासाठी प्रत्येकासाठी ते वेगवेगळे निवडू शकतात? नाही, थोडाफार बदल करू शकतात, पण जसे मी जे प्रकार सांगितले ते कंपल्सरी आहेत, ते कंपल्सरीच आहेत आणि ते त्याच पद्धतीने यावे लागतात. आता आपल्या इथे सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल असं वाटत नाही मला, काही जण नवीन जॉईन झाले हो काही जणांचा बघायचा राहतो कारण हो खूप मोठा व्हिडिओ आहे, थोडासा म्हणजे पेशन्स ठेवून वेळ काढून बघायला लागतो. तर हो प्रत्येक प्रकाराबद्दल थोडं थोडं सांग ना, तुझे 7 प्रकार सादर केलेस त्याच्याबद्दल थोडं थोडं सांग. मी आधी अलारिपू सादर केलं. सुरुवात अलारिपू म्हणजे काय ते पण सांग. अलारिपू म्हणजे कुठल्याही कार्यक्रम, नृत्याच्या कार्यक्रमाची सुरुवात. आणि ती सुरुवात अशासाठी असते की तुमच्या बॉडीला त्याची सवय व्हावी स्टेजची आणि सगळ्याची, म्हणजे तसा आपण तो जसं प्रकार उंच आहे. शिखरावर गेल्यावर 2 दिवस थांबतो अक्लेमेटायझेशन म्हणतो तसं. तसं त्या पद्धतीचा तसा अलारिपू हा प्रकार आहे. नंतर येतो जतिस्वरम. गतिस्वरम मध्ये पदन्यास आणि हाताच्या हालचाली दोन्ही असतात आणि फक्त स्वरावर ते करायचं असतं. फक्त ते ताल देतात आणि स्वर म्हणतात त्याच्यावर करायचं, त्यात गाणं नसतं. नंतर येतो ते शब्दम. शब्दम मध्ये कृष्ण शब्दम असतं किंवा शिव शब्दम असतं. शब्दम म्हणजे तुम्ही त्याच्यात जती पण असतात आणि गाणं पण असतं, म्हणजे हे एक एक स्टेपने जातं असं. पहिल्यांदा नुसतंच वॉर्मिंग अप टाईप असतं आलारिपू म्हणजे, नंतरचं गतिस्वरम, नंतर शब्दम. तर मी कृष्ण शब्दम केलं होतं, कृष्णाचं गाणं पण होतं त्याच्यात आणि जतीच पण होत्या. गतीच म्हणजे मिक्सचर ऑफ स्वराज अँड ताला, स्वर आणि तालांचं मिश्रण असतं जती म्हणजे. आणि त्या जती पण ठरलेल्या असतात, त्या शब्द बरोबर त्याच जती येतात. भरतनाट्यम मध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात, ते ट्रॅडिशनल प्रकारानेच करावं लागतं. आणि माझी गुरु पण खूप त्या गोष्टींना पर्टिक्युलर आहे, म्हणूनच मध्ये एकदा मला विचारलं होतं भिडेताईंनी की तू डान्स करशील का माझ्या गाण्यावर, तेव्हा मी आधी गुरुनी परवानगी दिली तर मी करेन. असं असतं ते की आपण मनाने नाही करायचं काही, म्हणजे करू नये. मलाही तेच वाटतं की जर आपल्याला ते इतकं ज्ञान देत आहेत तर आपण त्यांच्या बावला फोन टाकून त्यांचं ऐकूनच चाललं पाहिजे. आणि प्रत्येक शास्त्राचे काही नियम आणि परंपरा असतात त्या असतात पाळल्या पाहिजेत. त्या पाळल्या पाहिजे, त्या नक्कीच पाळल्या पाहिजेत. आणि तुम्ही 3 पिढ्यांनी एकत्र एक नृत्य प्रकार सादर केलात, तू तुझी मुलगी आणि नात मुलाची मुलगी, ते दृश्य बघायला इतकं सुंदर वाटत होतं. हा तर ते तुम्ही कसं काय बसवलं, तुम्ही ती ते पण पण ऑनलाईनच बसवलं का? ती पण आयडिया हरीचीच. हा हा ती म्हटली अगं तुझ्या घरामध्ये आहेत ना
आणि मी आणि माझ्या नातीने सादर केलेलं होतं काशीला, गायडन्स खाली काशीला बनारसला आम्ही गेलो होतो अरे वा प्रोग्राम साठी, तिथे केलं होतं. आणि नंतर मी रामेश्वरमला सादर केलं होतं आणि परवा शिर्डीत केलं. असे 3 वेळी बाहेर सादर केले मंदिरामध्ये. अगदी तीर्थक्षेत्री सादर केलेलं आहे सगळं. हो, ते मंदिरातच करतात. ती खूप पर्टिक्युलर आहे. आता परवा तिरुपतीला जाऊन आली ती सादर करून, या फ्रॅक्चर्स बाबाने. म्हणजे ती कमिटमेंट इतक्या पाळते ना की मला तिच्याकडनं खूप शिकायला मिळत. तिने शब्द दिला म्हणजे ती काही करून तो पाळणार. आज मला म्हणली मी 5 मिनिटं का होऊन येऊन जाणार आहे तुझ्या प्रोग्राम मध्ये, आली ती. म्हणजे ते काय असत ना की आपल्या आजूबाजूला खूप काही चांगल्या गोष्टी घडत असतात, आपलं लक्ष नसतं. आपल्याला त्यातून खूप शिकता येतं. आपण जर लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला त्यातली चांगली गोष्ट समजते, मग आपण ती अंगीकारावी, असं माझं मत आहे. अशा खूप गोष्टी मी तिच्याकडनं शिकले. त्याची तयारी कशी कशी आणि काय काय केली तुम्ही अरंगेत्रींची? कधी करायचं ठरवलं तुम्ही आणि किती सहा महिने महिन्या तुला तयारीला सहा लागले? महिन्यापूर्वी ठरवलं, 10 महिन्यापूर्वी? 6 महिन्यापूर्वी. 6 महिन्यापूर्वी? हा आणि ते ठरवल्यानंतर मग त्या दृष्टीने तिची सुरू झालं की हे प्रकार घ्यायचेत आपल्याला. त्यातले काही माझे शिकून झाले होते, काही शिकायचे होते. ती म्हणली सगळं होईल, काही काळजी करू नको. मग तिच्यावर भरोसा टाकून मी सुरू केलं प्रॅक्टिस. बरोबर रोज आमचा 1 तास तर व्हायचाच, शिवाय मी घरी करायचे. दुपारचा वेळ मिळाला की तेव्हा काहीतरी करून पाहायचं, आज काय शिकवलंय ते करून पाहायचं. आणि ती तिचा व्हिडिओ करून पाठवायची मला तिकडनं प्रॅक्टिस साठी. आणि तसेच नातीला आणि मुलीलाही पाठवला, त्या तिल्लाना प्रकार केला आम्ही तो त्याचे. आणि त्यांनी पण दोघींनी ते व्हिडिओ पाहून तयारी केली. म्हणजे मन सतत गुंतलेलं होतं या ध्यासामध्ये की आपल्याला हे करायचंय, त्याची तयारी करायची, त्याच्यामुळे आजाराचा विसर पडल्यासारखं होत होतं का? नक्कीच नक्कीच. कारण काय असतं, एक तुम्हाला तर ध्यास लागल्यासारखं होतं की आपल्याला आता हे करायचं आहे आणि आपले हे प्रकार झालेत, हे राहिलेत, हे असे इथं आपण कमी पडतोय, इथे आपण चांगलं करतोय, आपलं आपल्यालाही कळत जातं. मग आपण त्याच्या त्याच विचारांमध्ये असतो. तो एक फार चांगला प्रकार आहे. आणि तिने अरंगेतरम संपलं आमचं प्रोग्राम की तिने सांगितलं टुडे यू टेक रेस्ट, डे आफ्टर टुमारो यू जॉईन. म्हणजे सुट्टी सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही तुला. म्हणजे अरंगेत्रम झालं हा पूर्ण विराम झालं असं नाही. नाही 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 तो फक्त एक टप्पा होता, पुढचा प्रवास अजून चालूच आहे. ती म्हटली की आपल्याला अजून तिरुमला, म्हणजे त्या देवस्थानाला तिरुमलाच्या तिथं परफॉर्म करायचंय मला तुला घेऊन एकदा. म्हणजे तिला जे वाटतं ना ते खूप वेगळं आहे, फक्त गुरु शिष्याचं नाहीये ते नातं खूप. कुठेतरी पूर्वजन्मीचं नातं असावं, असंच अशी माणसं आपल्याला भेटत असतात आयुष्यात. मला तेच वाटतं की काहीतरी आपले संबंध असतात म्हणून लोक आयुष्यात येतात. कोणी बिलीव करेल कोण नाही करणार, पण मला वाटतं तसं. चांगले वाईट कसे अनुभव असतील ते सगळे त्याच्याशी रिलेटेड असतात. अगदी बरोबर. तुझं ते ड्रेपरी आणि तुझं पोशाख दागिने हे सगळं ठराविक असतं ना भरतनाट्यमचं, ते सगळं तिने तुला सांगितलं तसं तू करून घेतलंस का? तिनेच करून आणलं तुझ्यासाठी सगळं? तिने मला गिफ्ट दिलं, ते अरे वा. सगळी ज्वेलरी सगळा ड्रेस तिने मला दिलाय. तिने मला सांगितलं मी सगळं बघणार येते, तू याच्यात लक्ष घालू नको. आणि तिने ते केरळ मधून मागवलंय ज्वेलरी, बर. आणि ड्रेस तिथे बेंगलोर मध्ये शिवून घेतला तिने खास. एका गुरुचं आपल्या शिष्यावर किती प्रेम आहे आणि हो तो किती करू शकतो शिष्यासाठी हे उदाहरण आहे अगदी. खरंय, मी भाग्यवान आहे, खरोखर भाग्यवान. मला अशी चांगली माणसं भेटतायत आयुष्यामध्ये.
आणि या सगळ्यामध्ये तुझ्या घरच्यांची साथ दिसली पुष्कळ, की तुझा मुलगा सूत्रसंचालन करत होता, मुलीने जर प्रत्यक्ष भाग घेतला, तुझ्या मिस्टरांनी नंतर आभार मानायचं काम केलं, तर या सगळ्यांचा तुला म्हणजे सक्रिय सहभाग होता हे जाणवत होत. तर हे कसं काय जमून आलं? नाही, मला विरोध कोणीच केला नाही की हे तू शिकू नको, या वयात काय शिकते, असं कोणीही काही म्हणलं नाही. तुला आवडते? विरोध न करणं हा एक भाग असतो आणि सक्रिय साथ देणं हा दुसरा भाग असतो. हो, सक्रिय साथ होते त्या दिवशी. सगळे जण, म्हणजे माझा जावई पण आला होता, सगळे आले होते. ते इतके बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आले, काय छोटी गोष्ट आहे का? बरोबर. नाही, एका पार्किन्सन पेशंटनी अरंगेत्रम सादर करणं हीच फार मोठी गोष्ट आहे, की जी हो जगाच्या इतिहास कुठे इतिहासात घडलेली नसेल अशी तू पहिल्यांदा केलेली असशील कदाचित. हो मी आणि याच्याबद्दल तू काही कुठे अर्ज केलास का रेकॉर्ड साठी, जागतिक रेकॉर्ड साठी? रिमका बुक ऑफ रेकॉर्ड साठी मी अर्ज केला आहे, बर. आणि त्यांचा रिप्लाय आलाय की आता स्क्रुटनी करू, आणि मग साधारण त्याला 2-3 महिने लागतील, मग त्यांचा येईल काहीतरी काय आपल्याला. पद्धत असते ही अर्ज करायची, फोन ऑनलाईन करू? ऑनलाईन असतात, ऑनलाईन अर्ज ईमेल करावा लागतो त्यांना. ईमेल करायचा आपण, मग येत, मग त्यांना आपण फोटो वगैरे सगळं पाठवायचं मटेरियल, आणि मग ते स्क्रुटनी करतात. मग त्यांची माणसं पण येतात इथं, त्यांनी सांगितलं त्यांच्या समोरही सादर करावं लागेल. बर. तू केलेल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ पण त्यांना पाठवू शकतेस का? हो हो तो पण पाठवला. नाही, तो पाठवला नाही अजून, कारण तो अपलोड होत नव्हता. मोठा व्हिडिओ आहे ना हो. ईमेल मध्ये. आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आम्ही तुम्हाला पेन ड्राईव्ह देऊ किंवा युट्यूबची लिंक देऊ, तर त्यांचं येईल आता रिस्पॉन्स काय. कार्यक्रम तर अगदी छान झाला तुझा, पण कार्यक्रम करताना किंवा आधी प्रॅक्टिस करताना कुठे आपण फ्रीज होतोय का, मध्ये हालचाली थांबतायत असं कधी होत होतं? होतं, कारण पार्किन्सन पेशंट मध्ये फ्रीझिंग पण होतं कॉमनली. सॉरी, होतं होतं, एखाद्या वेळेस पाय फ्रीज होत. ती पण भीती होती मला, प्रोग्राम मध्ये तसं झालं तर काय करावं, पण म्हटलं जसं झालं तसं झालं, आता करायचं हे ठरलंय ना, असं म्हणून मी उडी मारली. खरं म्हणजे मी म्हटलं काय होईल काय होईल, लोक म्हटलं की जमत नव्हतं तर कशाला केलं, अशा हिमतीने मी केलं ते. कारण सगळे प्रॉब्लेम्स तर असतातच आपल्याला, प्रॉब्लेम्स नाही तर असा पार्किन्सनचा पेशंटच नाही. थोडेफार कोणाला कमी जास्त असतील, पण प्रत्येकाला आहेत प्रॉब्लेम, आणि तो प्रॉब्लेम कधी उद्भवेल हेही सांगता येत नाही. म्हणजे असं काही आपण सांगू शकत नाही की आज मला फ्रीजिंग होणार नाही अगदी बरोबर आहे. किंवा आज मला ट्रेमर्स येणारच नाही. सगळं होतं कधी. आणि बऱ्याचदा काय होतं, तुम्ही त्या टेन्शन मध्ये असले ना की तुमचे सिम्पटम्स वाढतात. हो. सिम्पटम एक्साइटमेंट वाढते, वाढतात त्याच्याने, कधी भावना अनावर होतात, त्याच्यामुळे होतं सगळं. होतं होतं. पण मी 2 दिवसापासून म्हणजे अगदी कूल राहायचा प्रयत्न केला. काही झालं की दीर्घ श्वसन करायचे, जरा टेन्शन येते असं वाटलं की त्यामुळे मी करू शकले सगळं, नाहीतर मला शक्य नव्हतं. कारण नुसतं व्यायाम करणं वेगळं किंवा चालणं वेगळं, इतर काही गोष्टी करणं वेगळं, आणि भरतनाट्यम सारखा प्रकार सादर करणं की ज्याच्यामध्ये पदन्यासाला खूप महत्व आहे, कोऑर्डिनेशनला महत्व आहे, हातापायांच्या हालचाली, त्याच्याबरोबर चेहऱ्यावरचे पण भाव त्याला दाखवायला लागतात गाण्यामध्ये, गाण्यातले भाव सगळे. पार्किन्सन मध्ये पेशंट मध्ये भाव नष्ट होतात चेहऱ्यावरचे, हो. आपला मास्क होतो, फेस मास्क, हो.
पण खरोखर शिवधनुष्य पेललेला आहेस तू. ते फार मला ते पण वाटत होतं की माझ्यावर एक्सप्रेशन आलेच नाही चेहऱ्यावर, तर काय करावं. पण मी एका क्षणाला नंतर मी सगळे विचार सोडूनच गेले. मी म्हणलं सगळं राम भरोसे, आता चलो आता एकदा ठरवलंय, उखळात डोकं घातल्यावर विचार करायचा नाही किती वेळा बसले. आणि मग म्हणजे तुझी जिद्द, तुझे कष्ट, तुझ्या गुरुंचं मार्गदर्शन, त्यांचं तुझ्यावर प्रेम आणि शिवाय परमेश्वराची साथ, हे सगळं एकत्र सगळं आल्यामुळे हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला. लागत, यातली एकही गोष्ट कमी असून चालत नाही. आणि मी केलं तर हे तर कधीच नसतं, आपण करत नाही, करून घेतो तो आपल्याकडून, असं असत. अगदी बरोबर. म्हणजे एवढं अचीव केल्यानंतरही तुझी ही भावना मला फार महत्वाची वाटते की मी केलं नाही त्यांनी करून घेतलं. अगं खरंच करून घेतलं, पार्किन्सन असणाऱ्या माणसाकडनं नाहीतर काय होईल एवढं. एक तास सलग डान्स करणं होईल का? हो ना, सलग डान्स करणं सोड, 5 मिनिटं एका जागी स्थिर उभं राहणं जमत नाही पार्किन्सनच्या पेशंटना. पाय लटपटतात, अंग कापत असतं, झोक जात असतात शरीराचे. म्हणून म्हणलं ना, करून घेतलं त्यांनी. म्हणजे हा आमच्यासाठी फार मोठा चमत्कार आहे. तू एक इतकं आदर्श उदाहरण आहे सगळ्यांसाठी की मनात आणलं तर जिद्दीवर माणूस काय करू शकतो, हे तू हो, अगदी साधारण दाखवून दिलेलं आहेस. पण प्रत्येकाने काहीतरी करावं असं मला वाटतं. म्हणजे नॉट नेसेसरी तुम्ही काही एक ठरवून करा, काहीतरी छोटं मोठं काहीतरी करत राहू आपण. कारण आपल्याला डिप्रेशन खूप कॉमन गोष्ट आहे. बरोबर. त्याला जपानमध्ये, जापानीज लँग्वेज मध्ये इकिगाई शब्द आहे की आपल्या हाँ, आयुष्याची इति कर्तव्यता कशात आहे आणि आपल्याला काहीतरी ध्यास पाहिजे कशासाठी, पर्पज ऑफ लाईफ म्हणतो तसं, त्याच्यासाठी प्रत्येकाने तरी मला जगायचं आहे, ते आपलं आपल्याला शोधता आलं पाहिजे की मग त्याची व्याधींसकट सुद्धा जीवन सुकर होतं. बरोबर बरोबर. आणि आणखी तुला आले तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगायला आवडेल सांग आता. म्हणजे आता काय सांगू मी सगळं. तुझी आई होती हे कार्यक्रम बघायला, आई हजर होती? नाही नाही नाही, आई गेली माझी, ओ आई 2 वर्षापूर्वीच गेली. बर बर बर. मग वडीलधाऱ्यांपैकी कोण होत? वडीलधाऱ्यांपैकी माझे भाऊ होते फक्त, आणि माझ्या एक मोठ्या नणंदबाई होत्या, बाकी कोण नव्हतं. म्हणजे घरातले नातेवाईक, मित्रमंडळी हो, हे ते सगळे जण आले होते कार्यक्रमात. सगळे होते. म्हणजे अक्षरशः कितीतरी डोळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं कार्यक्रम संपल्यानंतर. खूप म्हणजे आनंदाश्रू त्यांना, इतकं भावना अनावर झाल्या त्यांच्या. माझ्या काही मैत्रिणी रडल्या. आणि साहजिकच होतं ना की त्या माझी कंडिशन पाहत होत्या, माझा आजार पाहत होत्या, आणि एवढं मोठं काम केलं ते त्यांना खूपच कौतुक वाटलं म्हणजे सगळ्यांना. आणि हेच आपल्याला बळ बरोबर. देतं, पुढे आपल्याला वाटचाल करायला हेच बळ देतं. आता आपण कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर ओपन ठेवूया. मी माझे व्हिडिओ आणि फोटो पण टाकलेले आहेत, ते शेअर करता अतुलजी आले करता येतील का शेअर? आणि जर सर्वांना अनम्यूट केलं तर प्रश्न विचारता येतील लोकांना. सविताचे फोटोज बघतोय आपण. प्रज्वलनाचा फोटो आहे, नटराजाजवळ आम्ही दोघे उभे असलेला फोटो आहे. हे घुंगरू गुरुज बांधतात ना पायात, ते रिच्युअल आहे म्हणजे. हे कृष्ण शब्द हातीला ना प्रकार आम्ही केला, तेव्हा 3 पिढ्या आमच्या.
हा माझा मुलगा. ते ठुमक चल तर रामचंद्र म्हटलंय. कालभैरवाष्टकं मध्ये सुरुवातीला मला अशी सरळ हात करणं सुद्धा टास्क होता. ही माझी पूर्ण फॅमिली. मुलगा सोमनाथ, मुलगी सर्टिफिकेट देताना. एक्सरसाइजचा व्हिडिओ पहा, म्हणजे त्याच्यात तुम्हाला आयडिया येईल मी काय करत होते ते. क्लिप हे पूर्ण धरून खाली बसायचे मी आणि टेन्शन वायर धरलेली आहे त्यांनी हातामध्ये. असं उठबस करायला लावायचे. आपल्या सोफ्याला धरून हा व्यायाम केला मी. आधी मला 20 किलो वजन उचलायला लावायचं होतं, शेवटच्या महिन्यात त्यांनी 25 किलो केलं.
कष्ट, जिद्द, तयारी या सगळ्याचं हे फलित आहे. आता आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना काही विचारायचं असेल तर आपण त्यांना संधी देऊया. हो, आपण सविताला प्रश्न विचारू शकता. नमस्कार. नमस्कार. मी उमेश सलगर सांगलीवरून बोलतो. हा सर, बोला. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही एक्सरसाइज करून, एवढं स्वतःला कष्ट करून तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही मनात आणलेलं सगळं अचीव करू शकता. आम्हाला हा मोठा धडा आहे. म्हणजे आम्ही अजूनही एक्सरसाइज करतो करतो म्हणून आम्ही स्वतःला नुसतं आश्वासन देत असतो, पण तुम्ही ते करून दाखवलं आणि म्हणून तुमची आज भेटू आनंदेमध्ये मुलाखत घेऊन आम्हाला एक मोठा धडा मिळाला की काय करू शकते. एक मनात आणलं तर म्हणजे तुम्ही किती कष्ट केलेत हेही त्यात दिसतंय तुमच्या व्हिडिओ मधून. आणि खरंच तुम्हाला सलाम आहे आमचा. सॅल्यूट सॅल्यूट तुम्हाला. नमस्कार, मी अंजली भिडे बोलते. हा हा, बोला मॅडम. हा, परवाच्या कार्यक्रमात तुझी खूप आठवण झाली. हो, होतं योग ना, नेक्स्ट टाइम करू. हा, आपलं स्वप्न आपण पुन्हा पूर्ण करूया. करूया, नक्की करूया. तुझा व्हिडिओ अजून मी बघितला, ए टू झेड. हा हा, त्यामुळे खूप छान वाटलं. मी तुला दिलंच होतं त्याचा मेसेज आला होता. खूप छान वाटलं आणि आत्ताची मुलाखत पण खूप छान प्रेरणादायी म्हणतो तशी होती. थँक्यू. आणि स्वतःवर किती अवलंबून असत पेशंटच आणि शुभार्थीच देणारा सपोर्ट. अजून एक सांगायचं होतं, तुम्ही राजा रवी वर्म्याच्या मॉडेल सारख्या दिसता. खरंच म्हणजे इतकं छान तुम्हाला ते ड्रेस ड्रेस वगैरे सूट झाले. मला क्षणभर मी राजा रवी वर्म्याचे मॉडेलच जिवंत होऊन आपल्या डोळ्यासमोर आहे असं मला वाटतं. मेकअप मॅनची आहे. नाही खरं, पण तुम्हाला ते सूट झाले, सूट झाले तुम्हाला. खूप छान तुमचं सगळं, म्हणजे एकंदरीत आम्हाला फार भाग्यवान आम्ही की आम्ही तुम्हाला जवळून पाहतो, बोलतो तुमच्याशी. मला खरं छान वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू. आणि सगळ्यांना खासगीतली एक गोष्ट सांगते, सविताचं घरचं नाव राणी आहे आणि राणी पण आहेत. आणि आणि आज नवीन एक ऐकायला मिळालं की गुरुनी घुंगरू बांधायचं असतं, हे आम्हाला माहित नव्हतं. ही नवीन तुम्ही तुम्ही सांगितलं ते बरं केलं. ते नवीन रिच्युअल ते आम्हाला कळलं नव्यानं. नटराजासमोर गुरुनी ठेवायचे आणि गुरुनीच पायात बांधायचे. ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. सॅल्यूट. अशीच तुमची भरभराट होऊ दे. छान छान आम्हाला आणि इन्स्पायर करा. आणि तुमचं छान, म्हणजे मला तर असं वाटतं, बोला दुसरे कोणाला तरी बोलू. हॅलो. हो सविता, मी एक विचारू. हो हा, मी मला म्हणजे हे विचारायचं होतं की त्या वेळेला काही मेडिसिन मध्ये ऍडजस्टमेंट केले होते का? नाही, माझं रोजच मेडिसिन घेतलं होतं मी. फक्त मी पुष्प औषधी मधलं थोडं ते मला हे व्हावं म्हणून एक औषध घेतलं होतं. ऑलिव्ह 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 घेतलं होतं. ते मला शोभनाताईंनी सांगितलेलं होतं. अच्छा अच्छा. मागेच एकदा बोलल्या होत्या त्या. त्या वापर मी आता केला. गुड, फार छान. तो कॉन्फिडन्स बघूनच, म्हणजे आमच्या नॉर्मल माणसाला जो येणार नाही तो तुझ्यात त्या दिवशी पाहिला मी आणि खूप बरं वाटलं अक्षरशः. आणि इतका अभिमान वाटला की अरे असं आपलं पेशंट आहे, म्हणजे आपण किती आशादायी राहायला पाहिजे जीवनामध्ये याच त्या दिवशी मला खरंच खूप जाणवलं. खूप सुंदर झालं त्या दिवशी. 10 जणांनी तरी घेतलं ना इन्स्पिरेशन, तरी माझं सफल झालं म्हणते मी. खरंच अगं, खरंच. आणि आजची पण खूप छान झाली. थँक्यू. मी धर्माधिकारी. नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे, सगळंच चांगलं आहे. आउट ऑफ क्युरियोसिटी मला एक प्रश्न आहे. तुम्हाला भरतनाट्यम करतोय अशी स्वप्न पडतात का? नाही नाही पडत नाही. स्वप्न पडत नाहीत कारण मी प्रत्यक्षात करते ना. स्वप्न त्याची पडतील जी इच्छा आहे आणि करायला मिळत नाही. आम्ही हा आउट ऑफ क्युरियोसिटी विचारला होता. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न चुकीचा नाहीये, तुम्ही बरोबरच विचारलाय. पण माझ्या मताने असं आहे की ज्या गोष्टी आपल्याला करायला मिळत नाहीत त्या करायची इच्छा असते
त्या आपण स्वप्नात पूर्ण करून घेतो बहुतेक. पण मला, मी रोजच भरतनाट्यम करते त्यामुळे मला स्वप्न पडत नाहीत तशी. मला एक विचारायचं आहे सविता, की तुला ते सगळं ड्रेपर, तू साडी तुझी नेसलेली होती ती, तुझे दागिने घालणं या सगळ्या आणि मेकअप या सगळ्याला किती वेळ लागला? किती आधीपासून हे केलं तू? नाही, तो मेकअप म्हणते इतका प्रोफेशनल होता, त्यांनी साधारण अर्ध्या तासात आमचे दोघींचे मेकअप केले. आणि कपडे घालायला, हे करायला, नेसायला, साडी नेसणं व्यक्तीला केवढं कठीण आहे. साडी नाही, सोमवारी तुमची एवढी जड साडी, ते नाडीच असेल ना. साडी नाही आहे तो, ड्रेसच असतो, तो ड्रेसच असतो, म्हणजे शिवलेला असतो. हो हो शिवलेला असतो तो, घालणं त्यामुळे तुला घालायला सोपं झालं. हो हो अर्धा तास साधारण बाकीच्या तयारीला लागला, अर्ध्या तासात त्यांनी आमचा सगळ्यांचा मेकअप करून दिला, एक तास गृहीत धरायचा. आणि ते वागवायला पण ना, म्हणजे एक आपल्याला थोडा वेळ नको वाटत तर तू इतका वेळ ते डान्स करताना वागवलंस, हे मला आश्चर्य वाटत होत. हो ते ज्वेलरी कुठली असते, हो. ज्वेलरी आणि तुला कुठली व्हिडिओ असते. पाहिला ना, व्हिडिओ पाहिला त्यावेळेला स्टेजवर काही खुर्ची नाही काही नाही, मला सारखं वाटत एक खुर्ची ठेवा थोडी सारी, तिला मध्ये थोडासा दम घेऊ दे, मध्ये दुसरं काही चालू असताना बसून ती आराम करू दे असं मला वाटत होत. पण ते सुद्धा नव्हतं, तुला पूर्ण वेळ उभी होती तू, म्हणजे इतर लोक, आता तुझा मुलगा बासरी वाजवत होता, इतर काही काही करत होते, त्यावेळेलाही तू उभी होती असं मला वाटलं. म्हणजे नाही, थोडा वेळ बसले होते ते मध्ये एक साधारण चार चार अटेम्प्ट केल्यानंतर एक ब्रेक घेतला होता मी, पाच पाच दहा लगेच पुढचे केले तीन. मला वाटतं नाशिकला, औरंगाबाद काय मला, म्हणजे की तुझा तो हा होता ना वृंदावनी वेणू, हो तर हो ते कितीतरी मोठा होता एक तर तो, आणि एक त्याच्यात पुन्हा तू कृष्ण बनून तुला स्टील म्हणजे स्थिर राहायचं होतं. हो हो हालचाल करणं सोपं असतं पण स्थिर स्टॅच्यू बनून राहणं, पार्किन्सन म्हणून तो स्टॅच्यू, पण आपण स्टॅच्यू होणं स्वतः हे कठीण असतं. म्हणजे ते मला फार कौतुकास्पद वाटलं, आणि त्या तुझ्या गुरु इतक्या सुंदर त्यांनी हे केलं ना, अच्छा डोळ्यात अक्षरशः फिटलं म्हणजे तो पाहून, आणि त्याच्यात तुला हावभाव किती करायचे होते हो आणि सगळे तुझ्या चेहऱ्यावर येत होते, म्हणजे छान येत होते. हे पार्किन्सनच्या माणसाला फार कठीण आहे, खरंय आपण ठरवणं आणि तो चेहऱ्यावर हावभाव आणणं हे बरोबर. फार कठीण आहे. म्हणजे किती तुझ्या त्या प्रत्येक गोष्टीच सांगेल तेवढं थोडं आहे, की मला वाटते सगळ्यांनी व्हिडिओ पाहणं हे जास्त गरजेचं आहे, तो म्हणजे लक्षात येतं की कसं केलं. आणि हे मराठी गाणं त्यांनीच निवडलं का, हो सगळे त्यांनीच निवडलेले, म्हणजे त्यांना माहिती होतं हेही मला आश्चर्य वाटलं, वृंदावनी वेणू ते गाणं माहिती होतं. त्यांना मराठी अभंग बरेच माहिती आहेत. प्रश्न झाले असले सगळ्यांचे तर थांबूया. हो चालेल. सविताची अतिशय प्रेरणादायी मुलाखत आपण सगळ्यांनी ऐकलीत. आपण प्रत्येकाने आता आपापल्या आयुष्यातलं निदान काय, आपली बकेट लिस्ट आहे ती शोधून काढूया, कुठला तरी ध्यास घेऊया, त्याच्या पूर्तीसाठी असेच प्रयत्न करूया. आणि आपण जर प्रयत्न करायला तयार असलो, आपली जिद्द असली, आपले कष्ट असले, तर जसं शाहरुख खान म्हणतो, पुरी कायनात, कायनात आपल्याला मदत करायला सगळं विश्व तयार असतं, तसं होतं. होतं, मी अनुभवलं ते. हा, तर आपणही असंच या मार्गावर असाच प्रवास तिच्या प्रेरणेने चालू ठेवूया. सविता, अशीच नवीन नवीन शिखर पादाक्रांत कर, पुन्हा पुन्हा आम्हाला तुझी मुलाखत घ्यायची संधी मिळू दे वेगवेगळ्या विषयांवर. आणि आज आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात, विशेषतः शोभनाताई, श्यामलाताई आणि सगळ्या कार्यवाह मंडळी, त्यांचे मी आभार मानते. आणि अतुलजी तांत्रिक सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानते, त्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही अतुलजींशिवाय. आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. गौरीताई, तुमचेही आभार, तुम्ही चांगली मुलाखत घेतली. छान, गप्पा खूपच मारायच्या छान. होत्या, गप्पा मारायच्या होत्या अनौपचारिक, त्याच्यामुळे सोपं होतं. आणि सविता खूप चांगली मैत्रीण आहे, त्याच्यामुळे काही अवघड गेलं नाही.
सुखिनस्सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ